मजेदार रेसिपीज पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आमची आई रेसिपीज यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉन वाजवण्यास विसरू नका। अर्धा पाव चना डाळ घेऊन ती धुवून त्याच्यात एक ग्लास पाणी घालून 5 घंटे भिजत ठेवा। आता आपली डाळ भिजली आहे, आता ती पाण्यातून बाहेर काढून एका ताटात घ्यायची। त्याच्यात कांदा, हिरवी मिरची, ठेचलेला लसूण, कढीपत्ता तुकडे केलेला, कोथिंबीर, जिरा पावडर, हा थोडासा ओवा हातावर चोळून त्याच्यात टाकायचा, लाल तिखट 2 चमचे, 1 चम्मच मीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ, टाकून ते मिक्स करून घ्यायचा। नंतर थोडेसे हळद टाका, थोडं थोडं पाणी टाकून त्याचा गोडा बनवून घ्या। हा आता आपला गोडा तयार करून झाल्यावर 5 मिनिटं मोरासाठी ठेवून द्या। आता हे आपलं मिश्रण मिक्स करून झालं, आता त्याचा गोडा करून झाला, त्याचे लहान लहान गोळे करून हाताला पाणी लावून थापून घ्यायचं। तुम्ही प्लॅस्टिकवर किंवा कपड्यावर जर करत असाल तसंही करू शकता। एका कढईत तेल टाकून ते गरम करा, गरम झाल्यावर मग त्याच्यात थापलेले वडे एक एक साईडनं सोडा, मंद आचेवर खरपूस होईपर्यंत तळून घ्या। तो वडा होईपर्यंत आता आपण दुसरा वडा थापून घेऊ आणि हाही तेलात सोडू। तसेच आपण बाकीचे पण वडे थापून घेऊ। आता हे वडे दुसऱ्या बाजूने पलटवून ते तळून घ्या आणि लालसर होईपर्यंत तळत राहा, अधूनमधून पलटवा। ते तेलाचे बुडबुडे कमी झाले
आणि बडे लालसर दिसायला लागले की काढून घ्यायचा. आता आपले वडे लालसर झाले तर आता आपण याला तेलातून बाहेर काढून घेऊ. अशा प्रकारे तयार झाले आहेत आपले चना डाळीचे वडे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा आमची आई रेसिपीज यूट्यूब चॅनल.